पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी येथे ग्रामस्थांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन सिडकोच्या माध्यमातून जलकुंभ उभारण्यात आला आहे त्याचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले बामणडोंगरी येथे पिण्याच्या पाण्याची साठवणूक करण्याकरिता जलकुंभाची आवश्यकता होती यासाठी ग्रामपंचायतीने सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा केला ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आला आहे गुरुवारी स्वर्गीय काना बाळू गडकरी जलकुंभाचे लोक नेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र खरत माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील भाजप उलवेनोड एक चे सरचिटणीस अंकुश ठाकूर वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे दीपक गोंधळी सुहास गोंधळी ग्रामपंचायत सदस्य योगिता नाईक गीता ठाकूर प्रभाकर ठाकूर नामदेव ठाकूर वितेश म्हात्रे भाजप डोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर दीपक गोंधळी नामदेव ठाकूर सुहास गोंधळी रवी नाईक नाना गडकरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते